प्रसिद्ध खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू असलेल्या अहमदनगरच्या अंजली देवकर वल्लाकट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन अहमदनगरमध्ये रविवारी पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आलं. या कार्यालयाचं उद्घाटन आदर्श गावचे सरपंच पोपट पवार यांच्या हस्ते सुडकेमळा इथे करण्यात आलं. यावेळी विविध मान्यवरांनी अंजली देवकर वल्लाकट्टी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीद्वारे जिदो, कुस्ती व कुराश या क्रीडा क्षेत्रात अतुलनीय यश प्राप्त केलेल्या अहमदनगरचे भूषण आणि महाराष्ट्राची सुवर्ण कन्या, आंतरराष्ट्रीय ज्युदो व कुस्तीपटू, महाराष्ट्र राज्याचा मानाचा समजला जाणारा श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेती पहिलवान सौ अंजली देवकर वल्लाकट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भारत सरकारच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक 18 मार्च 2018 रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाले. शहरातील बालिकाश्रम रोडवरील सुडकेमळा येथील आर्यन गार्डन येथे सुसज्ज असे कार्यालय सामान्य आणि वंचित घटकांसाठी, विशेष करून महिला आणि तरुणी यांच्यासाठी दिलासा देणारे ठरणार असल्याची भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माझं संपर्क कार्यालय बालिकाश्रम रोड येथे सुरू झालेलं आहे आणि सध्या मी अनेक महिला सबलीकरणासाठी काम करते आहे. अनेक खेडेगावामध्ये जाऊन, आदिवासी भागामध्ये जाऊन, कॉलेजमध्ये जाऊन मुलींना स्वसंरक्षणचं प्रशिक्षण देते आहे. तर अशा वेळेस मला असं लक्षात आलं की मुलींना किंवा महिलांना घरगुती अडचणी असू द्या किंवा अशा कॉलेजमध्ये बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. छेडछाडीचे प्रकरणं, असे प्रकरणांमध्ये पण त्यांना सामोरं जावं लागतं. तर अशा वेळेस मला त्यांना, म्हणजे त्या मुलींना भेटण्याची इच्छा होत असते की ताईंशी आपण बोलावं, आपल्या गोष्टी काही शेअर कराव्या, त्यांच्या काही अडचणी असतात त्यावेळी घरी येणं त्यांना जमत नाही. आणि सगळ्या महिला, म्हणजे संपर्क सगळ्यांनी करावा यासाठी मी या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणजे फक्त महिलांचेच प्रॉब्लेम नाही, पण सामान्य नागरिकांचे प्रॉब्लेम्स जे असतील, अडचणी जे असतील, कोणीही माझ्याकडे आलं, माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न करेल त्या अडचणी सोडवण्याचा. आणि त्याच्यामुळेच हे कार्यालय सुरू केलेलं आहे. सामान्य जनतेसाठी ते मी ग्रंथालयसुद्धा सुरू केले आहे, म्हणजे वाचनासाठी पुस्तकं ठेवलेली आहेत, त्याचप्रमाणे वर्तमानपत्र असतील. आणि म्हणजे आपण अशी एक भावना आहे की प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो आहे, पण समाजासाठी पण काहीतरी आपण देणं लागतो. जेव्हा मी हे सामाजिक कार्य करत होते तेव्हा मला लक्षात आलं की खरी गरज लोकांना काय आहे, म्हणजे आपल्या अडचणी ते माझ्यापर्यंत मांडू शकतात आणि सहजपणे मी त्यांना उपलब्ध व्हावं किंवा माझ्याशी संपर्क त्यांना करू शकतील, त्यासाठी ह्या कार्यालयाचं उद्घाटन मी केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत मला नगरकरांनी भरपूर भरभरून प्रेम दिलेलं आहे. त्याचप्रमाणे माझे पत्रकार बंधू आहेत, त्यांनीही कायम माझ्या पाठीशी उभे होते. आणि असंच प्रेम पुढेही असू द्या हीच मी सर्व जनतेला आवाहन करते आणि इथेच थांबते. आणि म्हणजे मुली असतील, महिला असतील, सामान्य जनता असेल, कोणाचे काहीही प्रॉब्लेम असतील, सामाजिक प्रॉब्लेम असू द्या किंवा घरगुती वगैरे काही असले, तरी माझ्याशी त्यांनी संपर्क साधावा. माझ्या संपर्क कार्यालयाचा नंबर मी दिलेला आहेच आहे. आणि माझ्या पद्धतीने मी पूर्ण प्रयत्न करीन की त्यांच्या अडचणी कशा मला सोडवता येतील आणि नक्कीच चांगल्या प्रकारे मी हे काम करू शकेल असा मला विश्वास आहे. प्रारंभी आदर्श गावचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या शुभ हस्ते कार्यालयाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले. नंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि लक्ष्मणराव वल्लाकट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेविका विनाताई बोज्जा, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, हास्य सम्राट फेम संजय कळंबकर, रोटरी क्लबचे प्रमोद पारेख, स्थायी समितीच्या सभापती सुवर्ण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल बुलबुले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा सन्मान जितेंद्र वल्लाकट्टी आणि अंजली देवकर वल्लाकट्टी यांनी केला. नेमकी कशासाठी असणार आहे कार्यालय? हे जनसंपर्क करायचा, सामाजिक कामाचा, क्रीडा क्षेत्राचा का राजकीय? हा प्रश्न मलाही सुरुवातीला होता, परंतु समाजाला आणि विशेष करून महिला वर्गामध्ये, त्यात पुन्हा मुलींच्यासाठी सध्या एक अतिशय प्रेरणादायी असं काम अंजलीताई जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये करत आहेत. त्या माध्यमातून त्या राज्यभर किंवा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात फिरत आहेत.
या महिला सक्षमीकरण आणि मुलींना सक्षम करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं कार्य आहे. अनेक समस्या समाजामध्ये असतात, कुटुंबामध्ये असतात, गावामध्ये असतात, याचं निराकरण करायचं म्हणलं की कोर्ट आणि पोलीस स्टेशन या दोनच गोष्टी आपल्या सर्वांच्या समोर दिसतात. परंतु काही व्यक्ती असे आहेत की सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे येऊन समाजाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तो एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न अंजलीताई यांनी या कार्यालयाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांचाही सत्कार केला की आमचे मित्र संजयजी धोपावकर यांचा चिरंजीव जिवडोमध्ये नॅशनल खेळून आला आणि दुसरी एक पाथर्डीची एक विद्यार्थिनी या ठिकाणी आली, ती जिवडोमध्ये चांगलं नॅशनल पर्यंत गेली आहे, तिचाही या ठिकाणी सत्कार केलेला आहे. आणि प्रमोदजी पारिक यांनी त्यांच्या रोटरीच्या माध्यमातून काही शाळांसाठी लायब्ररीसाठी पुस्तकं देण्याचा खूप चांगला निर्णय घेतला. जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याच्यानंतरही त्यांनी तिथंच न थांबता त्यांच्या क्षेत्रात एक महिला सबलीकरणाचं काम एक मोठ्या याच्यात चालू केलं आणि त्याच्यात आज आपण पाहतोय की एक धडाडीने त्या काम या महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात करत आहेत. आणि एवढंच नव्हे तर युवतींना आणि महिलांना एक सक्षमीकरण म्हणा किंवा त्यांना एक वेगळ्या फिजिकल फिटनेस म्हणू या त्या क्षेत्रातसुद्धा त्यांचं ट्रेनिंग चालू आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की दंगल क्षेत्रात दंगल गर्ल यांनासुद्धा ट्रेनिंग देण्यात, म्हणजे त्यांनी कुठलंही क्षेत्र असं मागं ठेवलेलं नाही. हे करत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रातही फक्त त्यांच्या महिला सबलीकरण नव्हेच तर इतरही सामाजिक क्षेत्रात ते हिरिरीने पुढाकार घेत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी नगरमध्ये एक नवीन रोटरी क्लबची स्थापना या त्यांनी त्यांच्या पुढाकारातून प्रयत्नातून केली, ज्यामध्ये सामाजिक क्षेत्रातील विविध क्षेत्रातील एक गणमान्य व्यक्ती त्याचे सदस्य आहेत आणि त्याद्वारे ते मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत. मागच्या वर्षी स्थापना झाली आणि म्हणजे त्या फक्त महिला सबलीकरण या क्षेत्रातच नव्हे, क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत आहेत आणि त्यांचं कर्तृत्व आम्ही रोजच आमच्या ग्रुप्सवर पाहत असतो. समाजसेवा करताना इतरांना अडचण येऊ नये, आपल्या शक्तीचा आपल्या युक्तीचा उपयोग मुलींसाठी व्हावा, संरक्षणासाठी व्हावा, त्यासाठी अनेक ठिकाणाहून अंजलीताईंना मागणी येत असते. सध्याच्या असुरक्षित काळामध्ये अंजलीताईंनी अनेक खेड्यापाड्यातील हायस्कूलवर, कॉलेजवर, वेगवेगळ्या संस्थांवर जाऊन मुलींना संरक्षणाचे धडे दिलेले आहेत. ही फार मोठी समाजसेवा आहे आणि त्यानिमित्तानं ह्या संपर्क कार्यालयाचा उपयोग सामान्य लोकांना आपल्या गरजांसाठी, मुलींना आपल्या संरक्षणासाठी निश्चितपणे होणार आहे याची मला खात्री आहे. म्हणून या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला आज पवारसाहेब आले ही फार मोठी अद्भुत आणि थोर गोष्ट आहे असं मला वाटतं. जास्त बोलत नाही कारण आपल्याला पवारसाहेबांना ऐकायचं आहे. मुंबई, दिल्ली, लातूर, नांदेड कुठं कुठं जाऊन खेडी समृद्ध करणं हे ज्यांचं कर्तव्य आहे अशी व्यक्ती आज आपल्या या कार्यक्रमाला लाभली, आपण आपलं भाग्य निश्चितपणे समजायला पाहिजे. परंतु अंजलीताईंचं कार्य त्यांना माहीत असल्यामुळं ते या ठिकाणी निश्चितपणे आलेले आहे. अंजलीताईंना सांगितलं की बायको पहिलवान आहे असं सांगायला अनेक नवऱ्यांना लाज वाटते, परंतु पत्नीला जर कुणी काही म्हटलं तर ती सांगते की मी आता आमच्या यांना सांगेल, मग तुमच्याकडे पाहू. जितू नेमकं उलटं करतो, जितूला जर कुणी काही केलं तर तो सांगतो मी लगेच अंजलीला सांगेल, मग तुमचं काय होईल बघा. या देशात नाही तर परदेशात नावाजलेले असे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक पोपटरावजी पवार, हास्य सम्राट कळमकर साहेब उपस्थित मान्यवर, खरोखरच मी अंजलीताईंचं कौतुक करतो. कारण आपण आजकाल पाहतो संपर्क कार्यालयाचं उद्घाटन म्हटलं की कोणीतरी राजकीय पुढारी, आमदार, खासदार यांच्या हस्ते त्या कार्यालयाचं उद्घाटन होत असतं, परंतु अंजलीताईंनी साहेबांची निवड करून त्यांनी दाखवून दिलं की त्यांचं कार्य हे संपूर्णपणे सामाजिक आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आज या ठिकाणी एक सामाजिक कार्यालय, संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. मी मागच जितेंद्र भाऊंना सांगितलं होतं की तुम्ही एखादं कार्यालयाचं उद्घाटन करा, तर त्यांनी तेव्हा मला सांगितलं की घर हेच माझं कार्यालय आहे. परंतु त्यांच्या नंतर लक्षात आलं असेल की अनेक लोक आपल्याला भेटत आहेत तर आपल्याला कार्यालयाशिवाय पर्याय नाही.
आणि त्यांनी आज या ठिकाणी या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं, तर मी त्यांना शुभेच्छा देतो. नाही की प्रत्येक मुलगी आपल्या संरक्षणापुरते धडे त्यांनी घेतले पाहिजे, तर त्यांनाही चांगल्या पद्धतीने सहकार्य करावे. आणि या ठिकाणी त्यांनी जे जनसन म्हणजे कार्यालय स्थापन केलंय, तर त्यासाठी पण मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. प्रतिनिधी शशी लाटे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.